नमस्कार मित्रांनो, पाठीमागच्या पाठात आपण डेटा या टॅब मधील गेट एक्सटर्नल डेटा, सॉर्ट अँड फिल्टर, डेटा टूल्स, आउटलाइन्स हे असणारे मेनू आणि यामध्ये असणारे हे सब मेनू कशा प्रकारचं काम करतात हे पाहिलेलं आहे. आत्ता आपण डेटाच्या नंतर येणारी टॅब म्हणजेच रिव्ह्यू या टॅबचा अभ्यास करूया. यामध्ये प्रूफिंग, लँग्वेज, कमेंट्स, चेंजेस असे मेनू आणि त्यामध्ये स्पेलिंग, ट्रान्सलेट, कमेंट असे असणारे सब मेनू हे कशा प्रकारचं काम करतात हे पाहूया. सुरुवातीला आपण या ऍड्रेस वन या असणाऱ्या सीटमध्ये काही एक्सटर्नल डेटा इन्क्लूड करूया. इथं मी डेटा टॅबवरती क्लिक करतो आणि गेट एक्सटर्नल डेटावरती क्लिक करून फ्रॉम वेब या असणाऱ्या ऑप्शनवरती क्लिक करतो आणि या असणाऱ्या ब्राउझरमध्ये ओपन असणारी ही साईट हिचं असणारा URL मी कॉपी करतो, हा असणारा ऍड्रेस मी कॉपी करतो आणि परत एक्सेलमध्ये जाऊन इथं हा ऍड्रेस पेस्ट करतो. या ऍड्रेसमध्ये पेस्ट करून गो या बटनवरती क्लिक करतो आणि खाली येऊन हा टेबल सिलेक्ट करून इम्पोर्ट या बटनवरती क्लिक करतो आणि ओके करतो. त्यावेळेस या ज्ञानसंकल्प इन्फोटेक या असणाऱ्या साईटवरून आपल्याला इथं डेटा आलेला दिसतो. आत्ता आपल्याला रिव्ह्यू या टॅबमधील प्रूफिंग हा पहिला मेनू आणि त्यामधील असणारा हा स्पेलिंग कशा प्रकारचं काम करतो हे पाहूया. स्पेलिंग म्हणजे आपल्याकडं आपल्या सीटमध्ये चुकीचा स्पेलिंग दुरुस्त करण्यासाठी आपल्याला या स्पेलिंग ऑप्शनची मदत होत असते. इथं आपण हे कम्प्युटरचं स्पेलिंग चुकीचं करू. इथलं मी कम्प्युटरचं स्पेलिंग चुकीचं केलं, हे हिस्ट्रीचं स्पेलिंग परत मी चुकीचं करतो, हे वर्क चुकीचं करतो, हे प्ले चुकीचं करतो, असे काही स्पेलिंग्स मी चुकीचे केलेत आणि परत स्पेलिंग या ऑप्शनवरती क्लिक करतो. त्यावेळेस हे कम्प्युटरचं स्पेलिंग चुकीचं आहे हे दिसतं, हे कम्प्युटरचं स्पेलिंग या जागेला हे रिप्लेस होईल. चेंज या बटनवरती क्लिक केलं असता हे चेंज झालेलं दिसतं. त्यानंतर हिस्ट्रीचं स्पेलिंग चुकीचं झालेलं आहे, करेक्ट स्पेलिंग बरोबर असणारं स्पेलिंग मला इथं खाली दिसतं, हे चेंज मी क्लिक करतो. त्यानंतर हे एमएसच्या नंतर डॉट पाहिजे हे इथं दिसायला लागतं, चेंज करतो. त्यानंतर एमएसच्या नंतर डॉट पाहिजे हे चेंज करतो. त्यानंतर पॉवर पॉइंट हे स्पेलिंग चुकीचं दिसतं, हे स्पेस पाहिजे हे चेंज करतो. त्यानंतर इथं वर्क हे चुकीचं झालेलं दिसतं हे चेंज करतो. सॉफ्टवेअरचं स्पेलिंग चुकीचं झालेलं हे चेंज करतो. त्यानंतर पेन ड्राईव्ह हे सेपरेट पाहिजे पेन ड्राईव्ह. अशा प्रकारचं आपल्या एक्सेलमध्ये चुकीचं असणारे स्पेलिंग बरोबर करण्यासाठी या स्पेलिंग या ऑप्शनची मदत होते. जेवढ्याही स्पेलिंग चुकीचे असतील त्या दुरुस्त करण्यासाठी आपल्याला या स्पेलिंग या ऑप्शनची मदत होत असते. याहीपेक्षा खूप डिटेल्समध्ये आपल्याला हे स्पेलिंग पाहिजे असेल तर आपण आमच्या मायक्रोसॉफ्ट वर्ड या CD-मध्ये हे डिटेल्स पाहू शकता. स्पेलिंग हे ऑप्शन आपल्याला आपल्या एक्सेल सीटमध्ये चुकीचं असणारे स्पेलिंग दुरुस्त करण्यासाठी मदत करतं. त्यानंतर आहे रिसर्च. रिसर्चमध्ये आपल्याला एखाद्या शब्दाबद्दल आणखीनचे शब्द पाहायला मिळतात. इथं आपण हा कम्प्युटर्स हा शब्द सिलेक्ट करू. इथं मी खाली येऊन हा कम्प्युटर हा शब्द सिलेक्ट करतो आणि रिसर्चवरती क्लिक करतो. त्यावेळेस हे कम्प्युटर इथं आलेलं दिसतं आणि या ग्रीन बटनवरती क्लिक केलं असता या ping.com वरून या कम्प्युटरच्या रिलेटेड आपल्याला काही साईट्स आलेल्या दिसतात. हा शब्द आपण कॉपी करू आणि मोझिला फायरफॉक्सवरती क्लिक करून इथून bing.com वरती जाऊ आणि इथं हा कम्प्युटर शब्द पेस्ट करून गो या बटनवरती क्लिक करू. त्यावेळेस ह्या असणाऱ्या लिंक्स इथं आपल्याला या एक्सेलमध्ये आणून दाखवलेले दिसतात. हे
en.wikipedia.org ही पहिलीच असणारी साईट ही इथं आलेली दिसते. अशा प्रकारचे ह्या साईट्स या किंवा dell.com ही साईट इथं खाली पाहिला असता आपल्याला dell.com ही साईट दिसेल. ही dell.com अशा प्रकारच्या कम्प्युटर या शब्दाबद्दलच्या साईट्स इथं आलेल्या दिसतात. त्यानंतर बिंगच्या ऐवजी आपण ट्रेझरर्स इंग्लिश US याच्यावरती क्लिक करू, त्यावेळेस आपल्याला कम्प्युटर या शब्दाबद्दलचे समानार्थी शब्द इथं आलेले दिसतात. इथं प्रोसेसर, CPU अशा प्रकारचे किंवा PC, लॅपटॉप, नोटबुक असे कम्प्युटर या शब्दाचे सिनोनेम म्हणजेच समानार्थी शब्द इथं दिसायला लागतात. अशा प्रकारचं हे ट्रेझरर्स इथं आपल्याला पाहायला मिळतं. एखाद्या शब्दाबद्दलचे आणखीनचे शब्द पाहिजे असतील तर इथं आपल्याला त्याचे सिनोनेम आलेले दिसतात. आपण इथं हे इन्फोटेक सिलेक्ट करू, हे परत मी क्लोज करतो आणि परत रिसर्च वरती क्लिक करतो आणि बाजूला क्लिक करून गो या बटनवरती क्लिक करतो. त्यावेळेस या इन्फोटेक या शब्दाबद्दलचे इथं शब्द येतील अशा प्रकारचे, किंवा इथं बिंग वरती क्लिक करून हे इन्फोटेक या शब्दाबद्दलचे हे सर्व साईट्स इथं आलेले दिसतील. अशा प्रकारचा एखाद्या शब्दाबद्दलचे आणखीनचे शब्द पाहिजे असतील तर त्यानंतर मी इथं वेलकम हा शब्द सिलेक्ट करतो आणि हे बंद करतो आणि परत रिसर्च वरती क्लिक करतो आणि बाजूला क्लिक करून गो या बटनवरती क्लिक करतो. त्यावेळेस या वेलकम शब्दाबद्दलचे इथं सिनोनेम म्हणजेच समानार्थी शब्द इथं आलेले दिसतात. अशा प्रकारचे समानार्थी शब्द पाहण्यासाठी आपल्याला या रिसर्च या ऑप्शनची मदत होत असते. अशाच प्रकारचं हे ट्रेझररची ऑप्शन इथं पाहायला मिळतं. हेच ट्रेझरर्स आपल्याला रिसर्च मधूनही पाहता येतं किंवा या ट्रेझरर्स वरती क्लिक करूनही पाहता येतं. हे क्लोज करतो आणि परत मी एक वेगळा शब्द सिलेक्ट करतो. अशा प्रकारचा हा पार्ट हा शब्द सिलेक्ट करतो आणि ट्रेझरर्स वरती क्लिक करून राईट इकडे बाजूला क्लिक करून पाहतो. त्यावेळेस इथं या पार्ट या शब्दाबद्दलचे सिनोनेम आलेले दिसतात. एखादा शब्द आपल्याला रिप्लेस करायचा असेल तर आपण तो रिप्लेसही करू शकतो. इन्सर्ट वरती क्लिक केलं असता इन्सर्ट झालेले. अशा प्रकारचं एखाद्या शब्दाबद्दल आणखीन शब्द पाहिजे असतील तर आपल्याला या रिसर्च किंवा ट्रेझरर्स या दोन ऑप्शनची मदत होते. त्यानंतर आहे लँग्वेज. लँग्वेजमध्ये आहे ट्रान्सलेट. ट्रान्सलेट वरती क्लिक केलं असता आपल्याला आपलं असणारं मॅटर वेगळ्या लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट करता येतं. हा सिलेक्ट करतो. हे असणारं US इंग्लिश 2 मी इथं अरेबिक सिलेक्ट करतो. त्यावेळेस हे आपलं असणारं टेक्स्ट अरेबिकमध्ये ट्रान्सलेट झालेलं दिसतं. अशा प्रकारचं एका भाषेतून दुसऱ्या भाषेत ट्रान्सलेट करण्यासाठी आपल्याकडं असणारं टेक्स्ट एका भाषेतून दुसऱ्या भाषेत ट्रान्सलेट करण्यासाठी परत मी इथं जॅपनीज सिलेक्ट करतो. हे जॅपनीज सिलेक्ट करतो. त्यावेळेस हे सर्व टेक्स्ट जॅपनीजमध्ये आलेलं दिसतं. इथं परत मी खाली येऊन इन्सर्टवरती क्लिक करतो. त्यावेळेस हे सर्व टेक्स्ट जॅपनीजमध्ये आलेलं दिसतं. परत मी एक कॉलम सिलेक्ट करतो. हा असणारा सेल सिलेक्ट करतो आणि परत या ट्रान्सलेटवरती क्लिक करतो. त्यावेळेस हे EVS 2 अजून कुठल्या वेगळ्या भाषेत पाहिजे तर ते आपण सिलेक्ट करू इटालियन. आणि खाली पाहिलं असता हे टेक्स्ट इटालियनमध्ये आलेलं दिसतं. परत इन्सर्ट केलं त्यावेळेस हे सर्व टेक्स्ट इटालियनमध्ये आलेलं दिसतं. अशा प्रकारचं आपल्याकडं असणारा टेक्स्ट दुसऱ्या लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट करण्यासाठी आपल्याला या ट्रान्सलेट या ऑप्शनची मदत होते. एका भाषेतून दुसऱ्या भाषेत ट्रान्सलेट करण्यासाठी आपल्याला या लँग्वेज ट्रान्सलेटर या ऑप्शनची मदत होत असते. त्यानंतर त्याच्याच पुढे आहे ते म्हणजे कमेंट्स. आपल्या वर्कशीटमध्ये
काही कमेंट्स टाकायचे असतील, उदाहरणार्थासाठी आपल्याला या सेलचा बॅकग्राऊंड कलर चेंज करायला सांगायचा आहे, तर आपण न्यू कमेंट याच्यावरती क्लिक केलं आणि चेंज CHANGE चेंज बीजी म्हणजेच बॅकग्राऊंड कलर COLOR अशी कमेंट दिली. तर हे सीट चेंज करणाऱ्या व्यक्तीला इथं कमेंट आलेली दिसेल, अशा प्रकारची ही कमेंट आलेली दिसेल आणि ही कमेंट वाचून तो चेंज करेल, तर बॅकग्राऊंड कलरला क्लिक करेल, जो कुठला हवा आहे तो कलर इथं सिलेक्ट करेल. अशा प्रकारच्या कमेंट्स देण्यासाठी किंवा याच्यातला व्हिडिओ अँड ऑडिओ प्लेअरचं स्पेलिंग चुकलेलं आहे इथं मी कमेंट देतो, इथं रिव्ह्यूमध्ये जाऊन न्यू कमेंटवरती क्लिक करतो आणि इथं चेंज CHANGE चेंज स्पेल SPELL स्पेल प्ले आणि एंडला जाऊन इथं PLAY प्ले PLYच्या ऐवजी प्ले हे चेंज करायला सांगतो. अशा प्रकारच्या कमेंट्स इथं आपण ऍड करू शकतो, म्हणजे एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला यामध्ये काही चेंजेस सुचवायचे असतील तर अशा प्रकारच्या कमेंट्स देऊन ती सुचवू शकते. अशा प्रकारचे हे कमेंट्स ऍड करण्यासाठी आपल्याला ह्या कमेंट या ऑप्शनची मदत होते. न्यू कमेंट किंवा आहे ह्या कमेंट एडिट करायचे असतील तर हे एडिट कमेंट, एखादी कमेंट आपल्याला एडिट करायची आहे, आता ही कमेंट एडिट करायची असेल तर एडिट कमेंटवरती क्लिक केलं असता हे एडिट होईल. इथं आता डन करू DONE डन. अशा प्रकारचा कमेंट देण्यासाठी आपल्याला या कमेंट ऑप्शनची मदत होते. त्यानंतर आहे डिलीट, डिलीटवरती क्लिक केलं असता आहे ही कमेंट डिलीट झालेली दिसेल, आता इथं डन ही असणारी कमेंट डिलीटवरती क्लिक केलं असता हे डिलीट होईल. परत मी न्यू कमेंट ऍड करतो, इथं डन DONE डन, त्यानंतर इथं न्यू कमेंट, इथं चेंज CHANGE चेंज PLY स्लॅश PLAY प्ले, त्यानंतर इथं आणखीन एक नवीन कमेंट क्लिक करतो आणि CHANGE चेंज FONT फॉन्ट कलर COLOR कलर कंसात जो कुठला पाहिजे तो कलर, इथं मी रेड RED रेड, त्याच्यानंतर इथं न्यू कमेंट CHANGE चेंज फॉन्ट FONT फॉन्ट वेट WEIGHT वेट फॉन्ट वेट म्हणजेच फॉन्ट हा जाड करण्यासाठी बोल्ड करण्यासाठी असे कमेंट दिले फॉन्ट वेट चेंज फॉन्ट वेट. अशा प्रकारच्या कमेंट्स आपण इतर व्यक्तीला चेंज करण्यासाठी अशा कमेंट्स ऍड करू शकतो. त्यानंतर पहिल्या कमेंटवरून दुसऱ्या कमेंटवरती जाण्यासाठी हे नेक्स्ट, परत हे नेक्स्टवरती क्लिक करतो त्याच्या पुढच्या कमेंटवरती गेलेलं दिसतो, परत नेक्स्टवरती क्लिक करतो त्याच्या पुढच्या कमेंटवरती गेलेलं दिसतो, परत नेक्स्टवरती क्लिक करतो त्याच्या पुढच्या कमेंटवरती गेलेलं दिसतो, प्रिव्हियसवरती क्लिक करतो अगोदरच्या कमेंटवरती आलेलं दिसतो. अशा प्रकारचं हे नेक्स्ट प्रिव्हियस हे पुढे आणि मागे कमेंटवरती जाण्यासाठी, कमेंट 4 वरती आहे, त्यानंतर परत नेक्स्टवरती क्लिक करतो त्यावेळेस हे कमेंट 5 वरती गेलेलं दिसतो, परत नेक्स्टवरती क्लिक करतो हे कमेंट 6 वरती आलेलं दिसतो, परत प्रिव्हियसवरती क्लिक केलं असता कमेंट 5, परत 4, परत 3. अशा प्रकारे कमेंट्सवरून पुढे मागे जाण्यासाठी. त्यानंतर आहे शो हाईड कमेंट्स, इथून शो हाईड करू शकतो, हे शो झालेली दिसते, परत क्लिक करतो हाईड वर ही हाईड झालेली दिसते. अशा प्रकारचे हे शो हाईड कमेंट, हे सर्व कमेंट आपल्याला दाखवायचे असतील तर अशा ह्या कमेंट्स कायम ओपन असताना दिसतील. परत मी शो ऑल कमेंट्स याच्यावरती क्लिक करतो त्यावेळेस हे हाईड झालेले दिसतात, ज्यावेळेस आपण त्या सेलवरती जाऊ त्यावेळेस ह्या कमेंट सुरू झालेले दिसतील. अशा प्रकारचं हे शो हाईड, अशा प्रकारचं ह्या हाईड किंवा शो करण्यासाठी हे शो हाईड कमेंट्स हे ऑप्शन मदत करतं. अशा प्रकारचा हा
कमेंट हा मेनू पाहायला मिळतो. त्यानंतर आहे चेंज. चेंज मध्ये आहे प्रोटेक्ट सीट. हे असणार सीट प्रोटेक्ट करण्यासाठी, सीट प्रोटेक्ट सीट याच्यावरती क्लिक करतो आणि हे सर्व ऑप्शन सिलेक्ट करतो. हे सर्व सिलेक्ट करून इथं एक पासवर्ड टाईप करतो, DNYANSANKALP असा पासवर्ड दिला, ज्ञान संकल्प, आणि ओके करतो. आणि परत तोच पासवर्ड री एंटर करतो, DNYANSANKALP हा ज्ञान संकल्प पासवर्ड दिला आणि ओके करतो. आत्ता जर आपण या सीट मधील काही डेटा डिलीट करायचा म्हणलं, आत्ता आपण हे ए कॉलम मधील 2 नंबरचा सेल डिलीट करू, हे डिलीट बटन दाबतो, त्यावेळेस इथं आपल्याला हे प्रोटेक्ट असणार सीट याचे डिटेल्स दिसायला लागतात. अशा प्रकारे हे कुठलाही सेल आपल्याला डिलीट करता येणार नाही. किंवा कॉलम, इथं मी क्लिक करतो, राईट क्लिक करतो आणि डिलीट याच्यावरती क्लिक करतो, त्यावेळेस हे प्रोटेक्ट असल्यामुळं आपल्याला काहीही डिलीट करता येत नाही. अशा प्रकारचं सीट प्रोटेक्ट करायचं असेल तर आपण हे प्रोटेक्ट सीट याच्यातून करू शकतो. परत अनप्रोटेक्ट सीट याच्यावरती क्लिक करून हा पासवर्ड टाईप करतो, DNYANSANKALP ज्ञान संकल्प, आणि ओके करतो. आणि आता मी डिलीट करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस हे डिलीट झालेलं दिसतं. अशा प्रकारचं हे डिलीट. अशा प्रकारचं सीट प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला या प्रोटेक्ट ऑप्शनची मदत होते. त्यानंतर परत मी इथं पासवर्ड टाकतो, DNYANSANKALP ज्ञान संकल्प, परत ओके करतो, परत DNYANSANKALP ज्ञान संकल्प, परत ओके करतो. आणि आत्ता जर मी डिलीट करायचा प्रयत्न केला तर हे डिलीट होणार नाही. अशा प्रकारचं प्रोटेक्ट असणार सीट आपण दुसऱ्या व्यक्तीला, म्हणजेच एखादा डेटा इतर कुठल्या व्यक्तीला डिलीट करू द्यायचा नसेल तर अशा प्रकारचा प्रोटेक्ट सीट आपण पाठवू शकतो. त्यानंतर अनप्रोटेक्ट करून DNYANSANKALP ज्ञान संकल्प आणि ओके करतो. आणि आता मी डिलीट करतो, त्यावेळेस हे डिलीट होईल. अशा प्रकारचा प्रोटेक्ट सीट आपण बनवू शकतो. त्यानंतर आहे प्रोटेक्ट वर्कबुक. प्रोटेक्ट वर्कबुक वरती क्लिक करतो आणि इथं मी पासवर्ड देतो, ज्ञान, DNYAN ज्ञान, आणि ओके करतो. त्यानंतर परत पासवर्ड टाईप करतो, DNYAN ज्ञान, आणि ओके करतो. आत्ता आपण हे वर्कशीट आपण डिलीट करू शकत नाही. अशा प्रकारचं हे वर्कशीट परत प्रोटेक्ट झालेलं दिसतं. हे डिलीट ऑप्शन बंद झालेलं दिसतो. अशा प्रकारचा हा डिलीट ऑप्शन डिसेबल झालेला दिसतो. अशा प्रकारची एक्सेलची फाईल, प्रोटेक्टेड फाईल आपण इथून या प्रोटेक्ट मधून, या चेंज ऑप्शन मधील हे प्रोटेक्ट सीट आणि प्रोटेक्ट वर्कबुक मधून बनवू शकतो. अशा प्रकारचा हा रिव्ह्यू टॅब आपल्याला पाहायला मिळतो. याही पेक्षा आणखीन डिटेल्स पाहिजे असतील तर आमच्या नंतर येणाऱ्या ऍडव्हान्स मायक्रोसॉफ्ट एक्सेल या CD चा वापर करावा.